स्वागत आहे तुमचे जय भारती मराठी रेसिपीमध्ये। आज आपण बनवणार गवारीच्या शेंगाचा ठेचा। गवारीच्या ठेच्यासाठी आपल्याला इथे गवार घेतलेली निवडून स्वच्छ धुतलेली, त्याच्यानंतर एक लहान वाटी शेंगदाणे घेतलेले भाजलेले, 8 ते 10 हिरव्या मिरच्या आणि लसूण, त्याच्यानंतर कोथिंबीर घ्यायची भरपूर प्रमाणात। आता एका कढईमध्ये आपल्याला ही गवार गरम करून घ्यायची, म्हणजे छान अशी भाजून घ्यायची आहे नरम होईपर्यंत। याला असे छान डाग पडले पाहिजे आणि शिजली पण पाहिजे, एकदम नरम झाली पाहिजे। आता हे आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊ थंड व्हायला। त्याच्यानंतर आपल्याला यामध्ये हिरवी मिरची आणि लसूण पण टाकायचं आहे, तर हिरवी मिरची आणि लसूण पण छान नरम होईपर्यंत याच पद्धतीने गरम करून घ्यायचं, म्हणजे हा ठेचा बिलकुल तिखट लागत नाही, कच्च्या नाही ठेवायच्या ह्या मिरच्या। त्याच्यानंतर कोथिंबीर टाकली आणि भाजलेले शेंगदाणे टाकून 2 मिनटं आणखीन परतून घ्यायचं, थोडंसं गरम करून घेऊ। हे सगळं थंड झालं की मग आपल्याला कुटून घ्यायचं आहे, तर इथे मी दगडी खलबत्ता घेतला, यामध्ये ठेचायचं आहे। शेंगदाणे, कोथिंबीर आणि हिरवी मिरची पण टाकून घेतली आणि छान सगळीकडनं ठेचून घेऊ। जर तुमच्याजवळ असा दगडी खलबत्ता नसेल तर तुम्ही मिक्सरमध्ये पण फिरू शकतात, पण अगदी याचा खूप जास्त लगदा नाही करायचा, आपला जो नॉर्मली ठेचा असतो त्याप्रमाणे आपल्याला बारीक करायचं। आता सगळीकडनं व्यवस्थित ठेचून घ्यायचं। शेंगा पूर्णपणे दबल्या गेल्या पाहिजे, ठेचल्या गेल्या पाहिजे। आता छान असा बारीक पण झालेला आहे, ठेचल्या गेलेला आहे। आता एका कढईमध्ये आपण तेल टाकून घेऊ 2 चमचे, त्याच्यात जिरे टाकून घेऊ। जिरे छान लाल झाले की यामध्ये हिरव्या मिरच्या, लसूण आणि शेंगादाणे आणि ठेचलेल्या गवारीच्या शेंगा हे सगळं एकत्र केलेलं ते टाकून घेऊ आणि छान 2 ते 3 मिनटं परतून घ्यायचं चांगला रंग येईपर्यंत। या चवीपुरतं मीठ टाकून घेतलं, मस्त असा रंग पण आलेला आहे। हा ठेचा आपण प्रवासात पण नेऊ शकतात, छान असा हा तयार होतो। तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। तुम्ही माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद।